नमस्कार मंडळी तुम्हाला कळलंच असेल की हे सेलिब्रेशन कोणाचं आहे आणि नक्की काय काय आज काय धमाल घडवून आणले शिखर धवनने तर अनेकदा आपण टॅटू बघतो त्याचे अनेकदा त्याचे मिशा पिळण्याची स्टाईल बघतो त्याचा लेप अंगा सेलिब्रेशनही बघतो मात्र आज शिखर धवनने दाखवून दिले की त्याचं क्रिकेटही तितकंच महत्वाचं आहे आणि कुठेतरी एक मोठी खेळी किंवा मोठा परफॉर्मन्स आवश्यक असतो समृद्धा एक प्रचंड मोठी मॅच होती आणि अर्थात खूपच धमाल उडून दिली शिखर धवनने आणि पर्यायाने टीम इंडियाने उशीर झालाय पण हा उशीर नक्कीच चांगला आहे कारण दुसरी मॅच वर्ल्ड कपची आणि आज आपण जिंकलोय ऑस्ट्रेलिया विरुद्ध होते पूर्ण वेळ पन्नास पन्नास दोघांचेही पन्नास ओव्हर्स बघणं वळतीट होते सुरुवात फार संत गतीने झाली फारच स्लो नक्की फार हो, पहिले दहा ओव्हर तर असं होतं की अरे काय काय का होतच नाहीये <laughs> आणि खूपच सेफ अप्रोच होता आणि खरंच हाच अप्रोच टीम इंडियाला जिंकून देण्यात महत्वाचा ठरलाय दहा ओव्हरमध्ये फक्त चाळीस रन्स झाल्या होत्या तर एकदम सेफ गेम हाच होता की विकेट टाकायची नाहीये त्यामुळे त्या दृष्टीने शिखर धवन आणि रोहित शर्मा खेळत होते आणि दुसरीकडे समृद्धा एक महत्वाचा विषय असा आहे की मिचिल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना रिस्पेक्टही देत होते म्हणजे एक दोन वर्ल्ड क्लास बॉलर्स आहेत आणि मिचिल स्टार्कला टोक्र म्हणजे अंगठे अंगठ्याचे इथे बुंध्यात बॉलिंग टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला आज आपण चौऱ्याहत्तर रन्स तोडलेत तर आपण नक्कीच समजू शकतो की कि आपण किती उत्तम कामगिरी केली मिचिल स्टार्क गेली अनेक वर्ष खेळतोय आणि त्याच्या कारकिर्दीत हे फक्त चौथ्यांदा घडतंय फक्त चौथ्यांदा साधारण आठ ते दहा वर्ष खेळतोय आणि त्याच्यात सत्तरच्या पेक्षा जास्त रन त्याने कन्सिड करण्याची फक्त चौथी वेळ आहे तो मिचेल स्टार्कचं कौतुक म्हणजे एरवी आपण करत असतो मात्र आज आप तो रिव्हर्स एंडला होता शिखर धवनने अनेकदा मध्ये असे काही टप्पे होते की तो आउट होण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत होतं पण नंतर हळूहळू त्याने पारडं फिरवलं आणि नंतर तो अत्यंत स्मूथ मख्खन असं जसं खेळ आपण म्हणतो मग अप्पर कट असेल कट असेल पूल असेल तर नंतर त्याने दाखवून दिलं तर मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जशी जशी एखादी मोठी परीक्षा येते म्हणजे आपण घटक चाचणीच खूप चांगले असतो त्याच्यानंतर सहामयच चांगले असतो पण जशी जशी वार्षिक परीक्षा येते तसं तसं तरस... तो एकदम मस्त खेळायला जसं आपण असतो त्याच्या एक्झॅक्टली उलट आहे शिखर धवनचा आणि म्हणूनच शिखर धवन कुठेतरी वेगळा आहे विशेष आहे आणि त्याची नोंद घेणं महत्वाचं आहे याचं कारण धवनचे आकडे जर का नॉर्मल धवनचे आकडे आपण पाहिले तर एक साधारण पंचेचाळीसचा ॲव्हरेज आहे आणि आयसीसी इव्हेंट्समध्ये म्हणजे आयसीसी वर्ल्ड कप अर्थात हा आणि आधीचे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ज्या स्पर्धा आयसीसी कंडक्ट करते त्याच्यात त्याचं ॲव्हरेज आहे सत्याहत्तर आणि आजचं मैदान जे त्याच्यासाठी अक्षरशः म्हणजे घरचं परसदार असावं तसं आहे कारण ओव्हलच्या मैदानावर एकशे पंचवीसचा ॲव्हरेज आहे त्यामुळे समजू शकतोय की इथलं इतलब... आवडता ग्राउंड आवडता ग्राउंड आहे इथलं पिच घरी घेऊन जावं असं तो म्हटल्यास अवघड ठरणार नाही आणि दुसरं महत्व तिसरं की ऑस्ट्रेलियाविरुद्ध कामगिरी कशी आहे तर थोडंसं मागे आपण जाऊया शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेब्यू केला होता टेस्ट मॅचमध्ये आणि तो मोहालीला होता भारतात होता आणि त्याही वेळेला ऑस्ट्रेलियन टीम चांगली होती आणि त्या मॅचमध्ये त्याने शतकी खेळ केली होती त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध म्हणजे जे सगळ्यात टफेस्ट अपोनंट आहेत आणि सगळ्यात मोठी स्पर्धा आहे सो so, दोन्ही उत्तुंग शिखर आहेत आणि अर्थात हा माणूस शिखर आहे त्यामुळे शिखरदार विजय आपण म्हणू शकतोय <laughs> आपल्याला प्रतिक्रिया यायला सुरुवात प्रेक्षक हो उमेश आपल्याला म्हणतात की हार्दिक पांड्याला चांगल्या क्रमांकाला पाठवलं बरोबर आहे <laughs> खरं आहे अगदी अगदी करेक्ट मुद्दा आहे आणि जसं आपण म्हणतो की हा टीम गेम आहे तर विराट कोहली चांगला खेळला अर्थात आणि रोहित शर्माने चांगली साथ दिली तर एक शिखर धवन नावाचं शिखर उभं होतं त्याच्या आजूबाजूने एक सगळी माणसं त्याला साथ देत होती मात्र नशीब कसं असतं बघा हार्दिक पांड्याला लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पुढे पाठवलं चौथ्या नंबरवर अर्थात कारण आपल्याकडे ओव्हर बऱ्याच शिल्लक होत्या तो उत्तम फटकेबाजी करू शकतो ह्याचा कुठेतरी आशा होती खात्री होती गंमत बघा अॅलेक्स कॅरेने पहिल्याच बॉलवर त्याचा कॅच सोडला होता रेग्युलेशन कॅच होता अगदी सिंपल कॅच होता कीपरकडे येणारा आणि तोही चकित झाला ऑस्ट्रेलियन टीमलाही आश्चर्य वाटलं की हा कॅच कसा जाऊ शकतो हार्दिक पांड्याने पुढच्या अक्षरशः पंधरा मिनिटात अठ्ठेचाळीस रन केला आणि तो आउटही झाला मात्र गंमत अशी आहे की ऑस्ट्रेलिया ज्या फरकाने हरलं आहे ते मार्जिन आहे छत्तीस रनचं आणि हार्दिक पंड्याने रन केलेत अठ्ठेचाळीस सो आपण समजू शकतो की जेव्हा तुम्ही प्रयत्न करता थोडस शौर्य दाखवण्याची तयारी असते तेव्हा नशीब तुम्हाला साथ देतात देता। चौथ्या नंबरवर हार्दिकला पाठवलंय रन केल्या नशीबाची साथ मिळाली आणि आज बघतोय आपण की समृद्धा खूप आकडे ह्याला आपण नंबर क्रंचिंग म्हणतो इतिहासात खरं डोकावू नये असं कालही एक जण आपल्याला म्हणाले होते पण वर्ल्ड कप मध्ये आपली कामगिरी खरंच फारशी चांगली नाहीये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्र्याऐंशी साली आपण जिंकलो चार वर्षांनी सत्याऐंशी साली जिंकलो आणि त्याच्यानंतर तब्बल चोवीस वर्ष म्हणजे दोन हजार अकरा आणि त्याच्यानंतर आज दोन हजार एकोणीस खूप प्रदीर्घ कालखंड लागतो आपल्याला ऑस्ट्रेलियाला बीट करण्यासाठी पण ह्यालाच एक वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे की मागच्या वर्ल्ड कपचं उट्ट काढलंय कुठेतरी <laughs> कारण मागच्या वर्ल्ड कपला आपण अगदी अतिशय आरामात जात होतो आणि एक मोठं हरडल लागलं ऑस्ट्रेलियाचं दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला आणि एक एक पराभव आणि आपण स्पर्धेच्या बाहेर होतो पण परत आता मला सांग की याचा आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये कसा काय परिणाम अगदी खरं आहे आणि पुढची वाटचाल चांगली होण्यासाठी तुम्हाला जेव्हा एक कॉन्फिडन्स बुस्टर लागतो तर साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट पण आपण पन विक्टरी मिळवली तेही महत्वाचं होतं पण त्याच्यापेक्षा ऑस्ट्रेलियासारख्या टीमबरोबर जी टीम एक मोडमध्ये असते वर्ल्ड कपच्या की फक्त जिंकायचे त्यांना जिंकणं सोडून दुसरं काही दिसत नाही ते कधीही कम करू शकतात आजही तू बघितलं असेल सतत ठोके वाढत होते जसं जसं स्मिथ रिलॅक्स वाटत होता ख्वाजाची फटकेबाजी सुरू होती मग मॅक्सवेलने येऊन अचानक फटकेबाजीला सुरुवात केली तर ऑस्ट्रेलियाची खासियत आहे की ते कुठूनही कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आज खूपच टार्गेट होतं ऑलरेडी त्यांनी खूप रन देऊन ठेवल्या होत्या आणि सेकंड बॅटिंग करणं कालच आपण चर्चा केली होती की ओव्हरला इतकं सोपं नाहीये कुठेतरी पावसाचंही दडपण होतं की काय नक्की होत आहे थोडस क्लाउड कव्हर होतं आणि अर्थात आपली बॉलिंग चांगली होती नक्कीच त्याचा उल्लेख करायला हवा भुवनेश्वर कुमारचा जेव्हा सगळ्या बॉलर्सना रन जात होत्या तेव्हा भुवी आला आणि असं म्हटलं जातं की भुवीला का ठेवलंय संघात कशाला ठेवलंय त्याच्याऐवजी शमीला घ्या पण त्याने आज एकाच ओव्हरमध्ये एकाच ओव्हरमध्ये केस के, स्टीवन स्मिथ आणि मार्कस टोनी स्टीव्हन स्मिथ अर्थात खूप वेळ खेळत होता आणि त्याच्या रन काही मनासारख्या होत नव्हत्या स्पीड नव्हता पण आणि तो आउट केला आणि जसं आपण काल आणि परवा सातत्याने म्हणतो की तुडतुड्या स्वरूपाची स्टाईल आहे स्टी स्टीवन स्मिथची आणि त्याला लेगबुफर करणं एलबीडब्ल्यू करणं खरंच खूप कठीण आहे पण भुवनेश्वर कुमारने आज करून दाखवलं आहे की स्टीवन स्मिथलाही ले एलबीडब्ल्यू करता येतं आणि नंतर जो बॉल पडला आहे तर खरंच जेम ऑफ अ बॉल म्हणायला हवा मार्कस स्टोनियसला जो पडला होता तो टप्पा पडून स्विंग झाला आणि स्टोनियसला कळलंही नाही आपण आउट झालो एका ओवरमध्ये दोन विकेट सो सगळं पारडं अचानक ऑस्ट्रेलियाच्या अंगावरनं आपल्याकडे आलं चांगलं झालं आणि नंतर फक्त वाट बघायची होती की किती अंतर होतं ॲलेक्स कॅराने थोडीशी बोट बुडताना एक थोडासा प्रयत्न केला की अजून रनचं मार्जिन कमी करावं पण तो जो कॅश त्याने टाकला त्याचं त्याला नक्कीच वैषम्य वाटत असेल तर तू अगदी खरं म्हणालीस की ह्या ह्या विजयाचं महत्व सगळ्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण एक बाकीच्या अपोजिशनना पण एक सिग्नल मिळतो की ही टीम सज्ज आहे याने आफ्रिकेला तर हरवलंय ठीक आहे पण ते ऑलरेडी तीन ठिकाणी हरलेत मात्र आता याने ऑस्ट्रेलियालाही हरवलंय ऑस्ट्रेलियाला हरवणं नेहमीच एक तुमच्या कॉन्फिडन्सना एक अतिशय चांगलं वाटणारं असतं आणि तुमच्यापेक्षा जास्त ऑपोजिशन बाकी टीम्सना असतं कारण याने ऑस्ट्रेलियाला हरवलंय म्हणजे म्हणजे आपली वही वाट लागू शकते असा एक सिग्नल कुठेतरी जातो त्यामुळे आता पुढे न्यूझीलंड आहे आणि ऑस्ट्रेलियाचेच कडवे प्रतिस्पर्धी आहेत न्यूझीलंड आणि न्यूझीलंड आपल्याविरुद्ध चांगलं खेळतं पण त्यांना एक आता अलर्ट सिग्नल आहे की याने ऑस्ट्रेलियाला इतक्या रन्स करून व्यवस्थित आहे छत्तीस रन्सच्या मार्जिनने जरी मॅच शेवटच्या चे ओव्हरपर्यंत गेली असली धडकन वाढत असली आपली तरी पण मॅच व्यवस्थित जिंकले छत्तीस रनच्या पारखाने त्यामुळे बाकी टीम साठी अलर्ट सिग्नल आहे टीम इंडिया साठी अर्थातच जल्लोष करण्यासारखी गोष्ट आहे बर एक आ, आज पण आज हे पण बघायला मिळालं की जे स्टम्प्स आहेत आज आपण त्याच्याबद्दल बोलत होतो की स्टंप्सचे बेल बॉल अक्षरशः बाजूला लागून गेला पण तरी सुद्धा स्टंप जागच्या जागी होते काही हल्लं नाही त्याच्यामुळे आज एक विकेट वाचलेली आहे आणि समृद्ध तुझं निरीक्षण करेक्ट आहे आजच्या मॅच मध्ये अक्षरशः पहिलीच ओवर होती आणि डेव्हिड वॉर्नर जसप्रित बुमराच्या बॉलवर बॉल हा जो बॉल असतो तो प्रॉपर बेल्सला लागून स्टम्प्सला लागून थांबला आणि घरंगळत गेला पण बेल्स पडल्या नाहीत आणि बेल्स जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत आउट दिलं जाऊ शकत पण परत याच्या मागे काय असेल म्हणजे असं का कारण की अक्षर आपण बघितलं खूप कट काही प्रकार असतात जसं हवामान असतं त्यानुसार या बेल्स कुठल्या असतात म्हणजे हलक्या वजनाच्या मध्यम वजनाच्या किंवा एक हेवी बेल्स असतात तर ह्या बेल्स ज्या आहेत त्या थोड्याशा मध्यम लॉजिकल मार्गाने ठेवलेल्या आहेत पण सध्या जे वातावरण आहे इंग्लंडमध्ये त्याच्यात असं दिसतंय की बॉल स्टम्प्सवर आदळून पण बेल्स पडत नाहीत तर त् आता ही पाचवं पाचवी खेप आहे तर आता आत्ता सुदैवाने डेव्हिड वॉर्नर आज लवकर आउट झाला पण डेव्हिड वॉर्नर सारखा तडाखा प्लेअर जर का दुसऱ्या कुठल्या टीम तुमच्या नशिबी असं झालं असतं तर कदाचित मॅच फिरू शकते आणि बॉलरसाठी की ताई स्टंप फेविक्विक लावला तुमचं हे नक्की चांगलं आहे पण कदाचित तुमचं नशीब जे आहे ते फेविक्विक घेऊन जाऊ शकतं <laughs> कारण एखादा प्लेअर जो मॅच फिरवण्याची ताकद आहे जसं उदाहरणार्थ डेव्हिड वॉर्नर जो पहिल्या ओव्हरमध्ये जर का आउट झाला असतं तर कदाचित मॅचचं पेंडुलम खूप आधीच शिफ्ट झाला असता आणि आपण कदाचित खूप जास्त मार्जिनने जिंकलो असतो सो मुद्दा करेक्ट समृद्धा तुझा पाचवी खेप आहे आणि मॅच हार्डली दहा दहा अकरा मॅचेस झाल्या

तो आयती दिला आता नक्की याचा विचार करावाच लागेल की बेल्सचे वजन जे आहे ते कमी करायचं का नियम बदलायचा म्हणजे बेल्स डिसलॉज झाल्यानंतरच आऊट दिलं जातं त्यामुळे स्टम्प्स आणि बेल्स यांचं जे समीकरण आहे यांचा जे घट्ट नातं आहे ते तोडण्यासाठी जसं बॉलर खूप परिश्रम घेतात आणि स्टम्प्सला लागल्यावर पण जेव्हा आऊट दिलं जात नाही अर्थातच त्यांच्यासाठी वाईट गोष्ट आहे पण दुसरीकडे बॅट्समॅनसाठी लकी आहे सो हे बॅटल इक्वल असावं याच्यासाठी अर्थात आयसीसी नेहमीच प्रयत्न करते सो आता आपल्याला बघायचं की बीबीसी झोपा आता कशा त्रास देताय आम्हाला आम्ही मॅच पाहिली आहे आणि तुम्ही लाईव्ह पाहताय म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो तर... exactly, आणि ज्यांनी आ... नाही बघितली त्यांच्यासाठी हे स्पेशल कव्हरेज घेऊन एवढं आपल्या प्रेक्षकांच्या एवढ्या कमेंट्स येत सगळे बघताय राहुल आपल्याला विचारतात की धोनीबद्दल काय विश्लेषण करशील कारण की धोनी आज शेवटी शेवटी थकलेला वाटत होता धोनीचं वय सदतीस आहे आणि अर्थात टीम इंडियाची सगळी धुरा जी होती मागच्या वर्ल्ड कपला ती त्याच्या खांद्यावर होती यावेळेला धोनी कॅप्टन नाही आहे पण या वेळेला तो कदाचित त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं म्हटलं जात आहे त्यामुळे कुठेतरी रिफ्लेक्सेस स्लो होण्याचा प्रकार असतो मोठे फटके खेळणं ह्या पिचवर एवढं खरंच सोपं नव्हतं म्हणजे शिखर धवन आधीही चाचपडत आपण बघितलं होतं विराट कोहली नेहमीच एक क्रूज कंट्रोलमध्ये असतो त्याला काहीच फरक पडत नाही की खेळपट्टी कुठली आहे बॉलर कोण आहे पण अचानक नवीन प्लेयर आला आणि त्याला पहिल्याच बॉलपासून सिक्सर फोर मारणं इतकं सोपं नाहीये त्यामुळे आणि अर्थात समोर ऑस्ट्रेलिया आहे त्यामुळे ते इतक्या सहजी मारायला फटकेबाजी करायला बॉल्सही तसे देत नाही त्यामुळे धोनीच्या रिफ्लेक्सेस जरी वाटल्या तरी तो कमबॅक नेहमीच करतो आणि अजून खूप मॅचेस बाकी आहेत आणि हा जो मोमेंटम आहे तो खरंच खूप महत्वाचा आहे पुढच्या मॅचेसमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि अजून काय सांगणार म्हणजे पूर्ण पॅक क्राऊड होतं दोन गोष्टी ज्या नक्कीच नोंद करण्यासारख्या आहेत या मॅच मध्ये दोन्हीचे ग्लोव्हज ज्याच्याविषयी आपण प्रचंड चर्चा सगळीकडे ऐकले नॉर्मल ग्लोज होते कुठलंही चिन्ह नव्हतं बोधचिन्ह नव्हतं क्लिअर कट ग्लोज होते आणि एक दुसरी गोष्ट जी खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली समृद्ध आजच्या मॅचचं आपण एक प्रतीक म्हणू शकतो स्टीवन स्मिथ जो बाउंड्रीवर फिल्डिंग करायला गेलेलं असताना त्याची इंडियन चाहते होते त्यांनी हुरी उडवली याचं कारण स्टीव्हन स्मिथ बॉल टेम्परिंग प्रकरणी साधारण वर्षभर right. बंदीची शिक्षा होता आणि वॉर्नर पण होता स्टीवन स्मिथची हुरी उडवल्यानंतर विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना सांगितलं की तो एक मोठा प्लेअर आहे त्याची शिक्षा वगैरे सगळं झालं आहे आणि आता तुम्ही त्याचं हुरी नाही तर त्याला तुम्ही चिअर करायला हवं खरं तर कोहली आणि स्मिथ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहे दोघांचेही आपण बघतो की कोहली किती आक्रमक आणि अग्रेसिव्ह कॅप्टन आहे पण हे खूप चांगलं आहे की जेंटलमन्स गेम जर का म्हणायचा आहे आणि दुसरीकडे वागणं मात्र तसं नसेल तर कुठेतरी विरोधाभास होतो कोहलीने दाखवून दिलं स्टीव्हन स्मिथ खरंच मोठा प्लेअर आहे आणि त्याची हुरे ओढवून खरंच त्याला काही फरक पडत नाही त्यामुळे आपल्याला एकाने प्रश्न विचारलाय की तुम्ही रोहित हार्दिक बद्दल काय सांगा हार्दिक पांड्या तो किती निर्णायक आहे आणि अॅक्च्युली किती गेम चेंजर आहे जसं आपण बेन स्टोक्स बद्दल म्हणतो इंग्लंडच्या की तो किती इम्पॅक्ट प्लेयर आहे सो तो जेव्हा जेव्हा बॉलिंगला येतो बॅटिंगला येतो तेव्हा तो विकेट्स काढतो सेम हार्दिक पांड्याचं आहे बॉलिंगला तो विकेट काढतो रन करायला येतो हेलिकॉप्टर शॉट असेल स्ट्रेट सिक्स असतील कट असेल पूल असेल एक आक्रमक प्रवृत्तीचा माणूस आहे आणि फिल्डिंग अर्थातच खूपच चांगली आहे त्यामुळे एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणि एक बॅलन्सिंग जे टीमला लागतं जे दोन्हीकडे करतोय जो बॅटिंग ऑलराऊंडर पण आहे म्हणू शकतो आणि बॉलिंग ऑलराउंडर पण आहे सो आपण आज असा अनेक चर्चा ज्यात रंगल्या होत्या सोशल मीडियावर की आपण शमीला खेळावं आलं होतं जेणेकरून एक प्रॉपर पेज बॉलर घेऊ पण आपण हार्दिकला खे खेळवलं हार्दिकने जे काम करायचं होतं ते मी बघितलं अठ्ठेचाळीस रन्स केल्या आणि अर्थातच टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली एक कम्प्लीट कम्प्लीट पॅकेज विजय असं दणदणीत सेट झालाय एक छान फील गुड फॅक्टर आहे आणि समृद्ध एक जे आकड्यांविषयी आपण चर्चा करत होतो तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न काही आठवड्यांपूर्वीच टीम भारतभरात निवडणुकीचा पट मांडला गेवता होता आणि त्या निवडणुकांनंतर निकाल आले तेव्हाही तीनशे बावन्न त्रेपन्नचा <laughs> आकडा होता आणि तो आकडा आज पुन्हा बघायला मिळाला आणि माझ्यामध्ये हा जो आकडा आहे तो नेहमीच विजयाच्या दिशेने घेऊन जातो खरंय <laughs> त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की विराट कोहलीचं सरकार आता सध्या राज्य करत आताच्या आत्ताच्या मॅच वर्ल्ड कपवर करेल की नाही माहीत नाही ये ते येत्या काळातच आपल्याला कळू शकेल उद्याची मॅच आणि कनेक्शन लावलेलं आहे उद्याची मॅच साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज आणि जाता जाता अर्थात दोन आपले लाडकी माणसं टोनी ग्रेक आणि रवी शास्त्री यांची जुगलबंदी जर का आपल्याला दाखवायची झाली तर टोनी ग्रेक काय म्हणेल सो म्हणाल सॅनिंग विक्टरी फॉर इंडियन टीम दिस इज रिअल And quite cracking performance from Shikhar Dhawan, and alongside with me is Ravi Shastri in the box here. Ravi, what do you reckon of this uh, wonderful knock here? It's uh, absolutely mighty, no? Shikhar Dhawan is a terrific player, and when he gets going, uh, is no one can hurt him. He's got some injury problems here, but the way he has batted today, uh, the way he has tackled Australian pacemen, is absolutely brilliant. It's a complete team game here. Hardik chipped in well, Virat played well, and then the bowlers here, or Kumar, plain job talk about. Shami get about him and get him in. But Bonesh Kumar show why is so important to this Indian team. It's a terrific and don't forget Kulcha is a Kulip cool Yadav and Yuju and So आपण उद्या भेटणार आहोत पण उद्या मॅचचा आणि आस्वाद गेला विसरू नका साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे आजच्या मॅचचा आनंद जरूर तुम्ही लुटला असेल तुमच्या सूचना सुधारणा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहा तुर्तास इथेच थांबूया नमस्कार बाय